भारतामध्ये अल्पसंख्याक म्हणून जाहीर करण्यात आलेल्या समुदायाला कोणकोणते विशिष्ट लाभ मिळू शकतात अ आहे हे समुदाय विशिष्ट शैक्षणिक संस्था स्थापन व त्यांचे प्रशासन करू शकतात ब आहे भारताचे राष्ट्रपती सदरील समुदायातून एकाची निवड लोकसभेसाठी खासदार म्हणून करू शकतात आणि क आहे पंतप्रधानांचे पंधरा कलमी कार्यक्रमामधून हे लाभ घेऊ शकतात आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक केवळ अ बरोबर पर्याय क्रमांक दोन ब आणि क बरोबर पर्याय क्रमांक तीन अ आणि क बरोबर आणि पर्याय क्रमांक चार अ ब क बरोबर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ व क बरोबर म्हणजे भारतामध्ये जे, जे अल्पसंख्याक म्हणून जाहीर झालेले समुदाय आहेत ते समुदाय विशिष्ट शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांचे प्रशासन करू शकतात आणि पंतप्रधानांच्या पंधरा कलमी कार्यक्रमाचे ते लाभही घेऊ शकतात भारताचे राष्ट्रपती या समुदायातून खासदारा लोकसभेसाठी खासदाराची निवड करत नाहीत म्हणजे ब ऑप्शन चूक आहे आणि अ आणि क हे पर्याय बरोबर आहेत उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अ आणि क बरोबर पुढचा प्रश्न वार्षिक केंद्रीय अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास काय होतं म्हणजे डॅश आहे ऑप्शन आहेत एक अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसादर केले जाते दोन ऑप्शन राज्यसभेचा अभिप्राय घेण्यासाठी पाठवले जाते तिसरं ऑप्शन राष्ट्रपतीच्या अभिप्रायासाठी पाठवले जाते आणि चौथा ऑप्शन आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वार्षिक केंद्रीय अंदाजपत्रकाला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे भारतीय राज्यघटनेमधील परिशिष्ट चारमध्ये राज्यसभेत राज्यांचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व याचा समावेश आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक नेक्स्ट राष्ट्रपतींच्या निवडणुकीतील वादविवादासंदर्भात निर्णय देण्याचा अधिकार कोणास आहे ऑप्शन आहेत उच्च न्यायालय निवडणूक आयोग संसद आणि यापैकी नाही याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही म्हणजे या तिघांनाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेल्या वादविवादाबद्दल निर्णय देण्याचा अधिकार नाही मग हा अधिकार कोणाला आहे तर हा अधिकार भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये कोणताही वादवाद निर्माण झाला किंवा कोणताही शंका किंवा तक्रारी आल्या तर त्याबाबत निर्णय देण्याचा अधिकार फक्त भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि भारताचा सर्वोच्च न्यायालयाचा याबाबतचा निर्णय हा अंतिम असतो नेक्स्ट महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण संख्या किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सदुसष्ट म्हणजे महाराष्ट्रातून एकूण लोकसभेवर व राज्यसभेवर सदुसष्ट एवढे स सभासद किंवा सदस्य निवडून जातात लोकसभेमध्ये फोर्टी एट अश अठ्ठेचाळीस जातात आणि राज्यसभेमध्ये एकोणीस एवढे सभासद निवडून जातात दोघांची बेरीज सिक्स्टी सेवन होते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौवेचाळीस भारतीय राज्यघटनेतील कलम चौवेचाळीसमध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे कलम अठ्ठेचाळीस जे आहे ते आहे कृषी व पशुसंवर्धन यांच्या संघटनाबाबत कलम फोर्टी सिक्स हे जे आहे ते आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंबंध किंवा हितसंवर्धन आणि कलम पन्नास जे आहे ते आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवण्याबाबतचं आणि कलम चौवेचाळीस जे आहे ते आहे समान नागरिक कायदा पुढचा प्रश्न विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभेचे सभापती म्हणजे एखादं विधेयक वित्त विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला तर अंतिम निर्णय हा लोकसभेच्या सभापतीचा असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न डॅश डॅश घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौवेचाळीसव्या एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली झालेल्या चौवेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सत्यमेव जयते हे बोधवाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथामधून घेतले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मंडूकोपनिषद घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली म्हणजे डॅश डॅश होय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घटनेचा सरनामा घटनेचा सरनामा किंवा घटनेची प्रस्ताविका आणि किंवा त्यालाच उद्देशिका का असं म्हटलं जातं ही घटनेची सरनामा जे आहे ती घटनाकारांच्या मते भारतीय घटनेची गुरुकिल्ली आहे पुढचा प्रश्न राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात याबाबतची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम चौसष्टमध्ये करण्यात आलेली आहे लोकसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पाच वर्ष लोकसभेचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोनशे अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या किंवा सदस्य संख्या जी आहे ती दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढी आहे विधानसभेची दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि विधान परिषदेची अष्ट्याहत्तर सेवन्टी एट ही झाली विधानसभा आणि विधानपरिषदेची जर महाराष्ट्रामधून लोकसभेवर किती सदस्य निवडून जातात हे विचारलं तर ते असतील फोर्टी एट म्हणजे महाराष्ट्रामधून लोकसभेवर फोर्टी एट आणि राज्यसभेवर एकोणीस एवढे सदस्य निवडून दिले जातात पुढचा प्रश्न भारताच्या घटना समितीचे प्रमुख डॅश डॅश हे होते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते जर प्रश्न असा आला की घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते तर त्याचं उत्तर होईल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा म्हणजे नऊ डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्सला घटना समितीचं पहिले अधिवेशन दिल्लीमध्ये संपन्न झालं या अधिवेशनामध्ये घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी काम पाहिलं होतं त्यानंतर अकरा डिसेंबर नाईन्टीन फोर्टी सिक्सला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निव निवड करण्यात आली होती म्हणजे घटना समितीचे प्रमुख होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते नेक्स्ट अर्थविधेयक विधान परिषदेत प्रथमत मांडता येत नाही हे विधान एक नंबर बरोबर आहे दोन नंबर चूक आहे तीन नंबर अंशतः बरोबर आहे आणि चार नंबर गैरलागू आहे याचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक एक, एक बरोबर आहे म्हणजे अर्थविधेयक हे पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये कधीच मांडता येत नाही ते विधानसभेमध्येच मांडावं लागतं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक घटनेच्या आठव्या परिशिष्टातील अधिकृत भाषांची संख्या किती आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बावीस पुढचा प्रश्न घटनेतील कलम एकावन्न एक अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे हे विधान उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संपूर्णत चुकीचे आहे म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम अ अमध्ये नमूद केलेल्या मूलभूत कर्तव्यांमध्ये या मतदानाचा हक्क बजावणे या कर्तव्याचा समावेश नाही उत्तर होईल पर्याय क्रमांक एक संपूर्णत चुकीचे आहे पुढचा प्रश्न घटनेच्या एकोणऐंशीव्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा राष्ट्रपती लोकसभा व राज्यसभा या घटकांचा समावेश भारतीय संसदेमध्ये होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न घटनेच्या कोणत्या कलमानुसार घटक राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे छप्पन भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे छप्पननुसार राष्ट्रपती एखाद्या किंवा काही घटक राज्यामध्ये घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास राज्यपालाच्या सल्ल्यानुसार त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात किंवा आणीबाणी घोषित करू शकतात उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तीनशे छप्पन इथे अजून एक ऑप्शन आहे कलम तीनशे बावन्न हे तीनशे बावन्न जे आहे ते आहे राष्ट्रीय आणीबाणी संदर्भात युद्ध बाह्य आक्रमण अंतर्गत अशांतता किंवा सशस्त्र उठाव यामुळे देशाच्या एखाद्या प्रदेशाला संरक्षणाचा धोका निर्माण झाला अशी ज्यावेळेस राष्ट्रपतीची खात्री पडते त्यावेळेस राष्ट्रपती राष्ट्र हे राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात आणि कलम तीनशे साठ जे आहे ते आहे आर्थिक आणीबाणी संदर्भात पुढचा प्रश्न भारताच्या राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीसवी बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर या वर्षी झाली असून हिलाच मिनी कॉन्स्टिट्युशन असंही म्हटलं जातं आणि या घटनादुरुस्तीमध्ये सर्वाधिक दुरुस्त्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही महत्त्वाच्या म्हणजे समाजवादी व धर्मनिरपेक्ष या शब्दांचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला त्यानंतर लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाळ सहा वर्ष एवढा करण्यात आला होता त्यानंतर ते याच घट म्हणजे बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे भारतीय राज्यघटनेतील भाग चार अ कलम एकावन्न एक अमध्ये आणि त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वांना प्राधान्य दिलेलं आहे सोबतच मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे ही आहे बेचाळीसवी घटनादुरुस्ती आणि ही आतापर्यंतची इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती समजण्यात येते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सरन्यायाधीश म्हणजे राष्ट्रपतींना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश किंवा एक सरन्यायाधीश शपथ देतात नेक्स्ट संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक संघसूची संरक्षण हा विषय संघसूचीमध्ये आहे पुढचा प्रश्न भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी सांभाळली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन यम हिदायतुल्ला पुढचा प्रश्न खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करत नाही ऑप्शन आहेत मतदार यादी तयार करणे दुसरं ऑप्शन उमेदवारांचे नामांकन करणे तिसरं ऑप्शन आचारसंहिता आणि चौथं ऑप्शन निवडणूक घेणे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उमेदवाराचे नामांकन करणे हे कार्य निवडणूक आयोग करत नाही निवडणूक आयोग म्हणजे मद, बाकीचे तीन कार्य करतं मतदा मतदार यादी तयार करणं आचारसंहिता घोषित करणं आणि निवडणुका घेणं हे तीन काम करतं आणि उमेदवाराचे नामांकन करणे हे काम निवडणूक आयोगाकडून केलं जात नाही उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न मूलभूत हक्कांबाबत खालीलपैकी योग्य जोडी निवडा खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कलम सतरा अस्पृश्यता पाळणे हा कायद्यानुसार गुन्हा असेल ही जोडी बरोबर आहे मग बाकीच्या तीन चुकीच्या आहेत कलम चोवीस जे आहे ते आहे चौदा वर्षाच्या आतील मुलामुलींना खानी वा तत्सम धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदीबाबतचं आहे कलम एकवीस अ जे आहे ते आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचं प्राथमिक संबंध संदर्भात आहे आणि कलम एकोणीस जे आहे त्या कलम एकोणीसनुसार भारताच्या नागरिकांना सहा प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहेत ते सहा म्हणजे भाषण व विचार स्वातंत्र्य शांततापूर्वक सभा भरवण्याचे स्वातंत्र्य संघटना स्थापनेचं स्वातंत्र्य भारतात सर्वत्र संचार करण्याचं स्वातंत्र्य आणि भारतात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य सोबतच कोणताही व्यापार व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नेक्स्ट भारतीय घटनेच्या डायडॅश व्या अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सतरा भारतीय राज्यघटनेतील कलम सत्रानुसार अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे नेक्स्ट सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ डायडॅश वर्ष असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच वर्ष सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा आणि सोबत लोकसभेचाही कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो परंतु आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा देशामध्ये दे आणीबाणी असेल त्या काळामध्ये संसद कायदा करून लोकसभेचा व विधानसभेचा कार्यकाळ हा एक वर्षासाठी वाढू शकते परंतु सर्वसाधारण परिस्थितीमध्ये हा पाच वर्षाचा असतो उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ डायडॅशला जबाबदार असते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विधानसभा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ हे विधानसभेला जबाबदार असते नेक्स्ट भारतीय घटनेच्या कलम तीनशे बारानुसार नुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बारानुसार नुसार लोकहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक भारतीय किंवा अखिल भारतीय सेवा स्थापन करण्याचा अधिकार जो आहे तो भारताच्या राज्यसभेला आहे आणि भारताच्या राज राज्यसभेने आतापर्यंत एकूण तीन अखिल भारतीय सेवा गठीत केलेले किंवा स्थापन केलेले आहेत ते आहेत भारतीय अभियांत्रिकी सेवा भारतीय वनसेवा आणि भारतीय आरोग्य सेवा उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तीन पुढचा प्रश्न राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राज्यसभेचे अध्यक्ष जे असतात ते भारताचे उपराष्ट्रपती असतात आणि भारताचे उपराष्ट्रपती म्हणजे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे बासष्ट असे दोन टर्म भारताचे उपराष्ट्रपती होते आणि तेच भारताच्या राज्यसभेचे पहिले अध्यक्षही होते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक राज्याचे राज्यपाल संबंधित राज्याच्या राज्यपालांना त्या राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार असतो पुढचा प्रश्न भारताची राज्यघटना केव्हा अंमलात आली उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आलेली आहे पुढचा प्रश्न लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभेचा सभापती लोकसभेचे सभापती हे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य डॅश डॅश घटनादुरुस्तीनुसार अंतर्भूत करण्यात आली आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बेचाळीसव्या भारतीय राज्यघटनेमध्ये सुवर्णसिंग समितीच्या चार शिफारशीनुसार एकोणीसशे शहात्तर साली झालेल्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे यांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या भाग चार, चार अ आणि कलम एक्कावन्न अ मध्ये करण्यात आलेला आहे एकूण अकरा मूलभूत कर्तव्य आहेत पुढचा प्रश्न मतदानासाठी आवश्यक पात्रता वय एकवीसवरून अठरा वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आले आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वी एकसष्टवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकोणनव्वद या वर्षी झाली होती आणि या घटनादृष्टीनुसार मतदानासाठी पात्रता वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलेलं आहे भारतात मोफत व सक्तीचा शिक्षणाचा बालकांचा हक्क कायदा कधीपासून लागू झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक एप्रिल दोन हजार दहापासून नेक्स्ट एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपतीपद किती वेळा भूषवू शकते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कितीही वेळा भारतामध्ये राष्ट्रपतीपद एखादी व्यक्ती कितीही वेळा भूषवू शकतो त्यासाठी कुठलंही लिमिट दिलेलं नाही अमेरिकेमध्ये जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्रपती फक्त दोन वेळेस अमेरिकेचे राष्ट्रपती बनू शकतात परंतु भारतामध्ये अशी कुठलीही अट नाही त्यामुळे भारताचा राष्ट्रपती कितीही वेळेस राष्ट्रपती बनू शकतो नेक्स्ट विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी डॅश डॅश सदस्यांची नेमणूक राज्यपालांकडून केली जाते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक छेद सहा विधानपरिषदेमध्ये एकूण सदस्यांपैकी एक छेद सहा सदस्यांची नेमणूक राज्यपाल करतात बाकीचे कोण करतं तर बाकीचे जे सदस्य असतात त्यामध्ये एक छेद तीन सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधून त्यानंतर विधानसभा मतदारसंघातून एक छेद तीन पदवीधर मतदारसंघातून एक छेद बारा आणि शिक्षक मतदारसंघातून एक छेद बारा आणि उरलेले एकछेद सहा जे आहेत ते राज्यपालांकडून राज्यपाल साहित्य शास्त्र कला विज्ञान समाजसेवा सहकारी चळवळ अशा विविध सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीमधून एकछेद सहा सदस्यांची नियुक्ती किंवा नेमणूक करतात उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन विधिमंडळातील सर्वच विधेयक मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यपाल विधिमंडळामधील सर्वच विधेयके मंजूर करण्याचा अंतिम अधिकार हा राज्यपालाकडे असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न भारतीय संसद ऑब्लिक महाराष्ट्र विधिमंडळ यांचे सभागृह आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता खाली चार ऑप्शन दिलेला आहे त्यातील बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभा पाचशे बावन्न लोकसभेमध्ये पाचशे बावन्न सदस्य असतात हा ऑप्शन बरोबर आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन मग बाकीचे तीन ऑप्शन चुकीचे आहेत ते आपण बरोबर करून घेऊयात महाराष्ट्राच्या विधानसभा त्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी एवढे सदस्य असतात महाराष्ट्राचे विधानपरिषद त्यामध्ये सेवन्टी एट एवढे सदस्य आहेत आणि त्यानंतर राज्यसभा राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास पुढचा प्रश्न उपराष्ट्रपती व राष्ट्रपती ही दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आर व्यंकट रमन आर व्यंकट रमन हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली भारताचे उपराष्ट्रपती होते त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशी साली ते भारताचे राष्ट्रपती देखील झाले होते उत्तर होईल पर्याय क्रमांक चार आर व्यंकट रमन पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे विधान दिलेले आहेत पहिलं आहे दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात दुसरं ऑप्शन आहे राज्यसभेचे सभासद हे कायमचे सभासद असतात तिसरं ऑप्शन राज्यसभेची मुदत पाच वर्ष इतकी आहे आणि चौथा ऑप्शन आहे दर पाच वर्षाने राज्यसभेवर नवीन सदस्य निवडून दिले जातात यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दर दोन वर्षांनी राज्यसभेतील एक तृतीयावन सभासद निवृत्त होतात हे विधान बरोबर आहे दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एकशे तीन सदस्य निवृत्त होतात व तेवढे सदस्य नव्याने निवडले जातात आणि राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो सोबतच राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे हाही मुद्दा आपण इथे लक्षात ठेव्यात भारतीय राज्यघटनेतील कलम दोनशे ऐंशी कशाशी संबंधित आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारतीय वित्त आयोग कलम दोनशे ऐंशी मध्ये भारतीय वित्त आयोगाची तरतूद केलेली आहे नेक्स्ट विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालील पर्यायापैकी कोणती आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात ही, ही बाब बरोबर आहे बाकीचे तीनही ऑप्शन चुकीचे आहेत दुसरं ऑप्शन आहे विधान परिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो ही बाब चुकीची आहे तर विधान परिषदेमधील एकशे तीन सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि तेवढेच नवीन सदस्य त्यांच्या जागेवर निवडले जातात तिसरं ऑप्शन आहे विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते ही बाब चुकीची आहे विधान परिषदेमध्ये काही सदस्यांची नियुक्ती न्यु, निवड किंवा नियुक्ती जी आहे ती राज्यपालांकडून होते आणि चौथा ऑप्शन आहे विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो ही बाबी चुकीची आहे कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो नेक्स्ट घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅशडॅशच्या शिफारशीनुसार करण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सुवर्णसिंग समिती स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हा मुद्दा याच व्हिडिओमध्ये आपण जवळपास तीन वेळेस रिपीट झालेला आहे त्यामुळे आता मूलभूत कर्तव्यांचा जेव्हा केव्हा उल्लेख येईल तेव्हा लक्षात ठेवायचं मूलभूत कर्तव्य सुवर्णसिंग समिती एकोणीसशे शहात्तर साली झालेली बेचाळीसवी घटनादुरुस्ती घटनेतील भाग चार अ आणि कलम एक्कावन्न अ हे मुद्दे आपण इथे लक्षात ठेवायचे पुढचा प्रश्न नव्या कायद्याच्या प्रस्तावाला डॅश डॅश म्हणतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असं म्हणतात आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे चार विधान दिलेत पहिलं आहे लोकसभेपेक्षा राज्यसभेला व्यापक अधिकार आहेत दुसरं विधान आहे राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत तिसरं विधान आहे राज्यसभेचा कालावधी सहा वर्ष असतो आणि चौथं विधान लोकसभा हे स्थायी सभागृह आहे यातलं बरोबर विधान आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक किंवा जास्त अधिकार आहेत तिसरं जे विधान आहे राज्यसभेचा कालावधी सहा वर्ष असतो हे विधान चुकीचं आहे राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे ते कधीही विसर्जित होत नाही फक्त राज्यसभेचा ज राज्यसभेच्या सदस्यांचा कार्यकाल हा सहा वर्षाचा असतो आणि दर दोन वर्षांनी राज्यसभेचे एकशे तीन सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागेवर तेवढेच नवीन सदस्य पुन्हा निवडले जातात चौथं विधान जे आहे लोकसभा हे स्थायी सभागृह आहे हे विधान हे चुकीचं आहे लोकसभा हे स्थायी सभागृह नसून लोकसभेचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन राज्यसभेपेक्षा लोकसभेला व्यापक अधिकार आहेत हे विधान योग्य किंवा बरोबर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा खाली चार ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद असलेलं मूलभूत कर्तव्य ओळखायचं आहे याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे हे मूलभूत कर्तव्य भारताच्या राज्यघटनेमध्ये स्वीकारण्यात आलेलं आहे किंवा नमूद करण्यात आलेलं आहे बाकी तीन ऑप्शन जे आहेत ते मूलभूत कर्तव्यामध्ये समाविष्ट नाहीत भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश हा स्वर्णसीन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेला आहे एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार घटने च्या भाग चार अ व कलम एक्कावन्न अ मध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मूलभूत कर्तव्य एकूण अकरा आहेत ती अकरा कोण आहेत ते आपण थोडक्यात रिवाईज करूयात पहिलं आहे राज्यघटना राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे हे पहिलं आहे दुसरं आहे स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शांचे जतन व पालन करणे तिसरा आहे भारताचे सार्वभौमत्व एकता व एकात्मता यांचा सन्मान व संरक्षण करणे चौथा आहे देशाचे संरक्षण करताना गरज पडल्यास देशसेवेस वाहून घेणे पाचवा आहे वर्गविरहित व भेदरहित भारत निर्माण करणे स्त्रियांना प्रतिष्ठा प्राप्त करून देणे सहावा आहे राष्ट्राची संस्कृती व गौरवशाली परंपरेचे जतन करणे सातवा आहे नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे सजीव प्राणीमात्रांवर प्रेम करणे आठवा आहे वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद ज्ञानार्जन यांची जोपासना करणे नववा आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचारास प्रतिबंध करणे दहावा आहे राज्याच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी व्यक्तिगत त्व सामुदायिक उत्कर्ष साधणे आणि अकरावा आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील पाल्यांना शिक्षण देणे हे पालकांचे आद्य कर, आद्य कर्तव्य आहे अशी एकूण अकरा मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाची राष्ट्रपतीकडून नेमणूक केली जात नाही चार ऑप्शन दिलेले आहेत त्यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लोकसभेचे सभापती जे आहेत त्यांची नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जात नाही तर यांची नेमणूक कोण करतं तर लोकसभेमध्ये निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सभापतीपदी किंवा लोकसभेच्या सभापतीपदी निवड करतं त्यामुळे लोकसभेच्या सभापतीची राष्ट्रपतीकडून निवड किंवा नेमणूक केली जात नाही उत्तर होईल पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केला आहे ती पाच कलमे कोणती आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम चौदा ते अठरा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम चौदा ते अठरामध्ये समानतेचा हक्क यामध्ये पाच कलमांचा समावेश करण्यात आलेला आहे कलम चौदा जे आहे ते आहे कायद्यापुढे समानता कलम पंधरा भेदभावास अभाव कलम सोळा समानतेची संधी कलम सतरा अस्पृश्यता पाळण्यास बंदी आणि कलम अठरा आहे पदव्या देण्यास बंदी म्हणजे कोणत्याही व्यक्तीस पदव्या देण्यास शासनावर बंदी घालण्यात आलेली आहे फक्त त्याला अपवाद आहे भारतरत्न पद्मभूषण पद्मश्री पद्मविभूषण आणि सैन्य काही महत्त्वाचे नेक्स्ट मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकसभा मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल लोकसभेस जबाबदार असते पुढचा प्रश्न अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राज्यसभा भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे बारानुसार नुसार लोकहिताच्या दृष्टीने एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवा ऑल इंडिया सर्व्हिसेस निर्माण करण्याचा अधिकार राज्यसभेला मिळालेला आहे किंवा प्राप्त झालेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट भारतीय घटनेत मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यामागील मुख्य संकल्पना म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कल्याणकारी राज्याची निर्मिती कल्याणकारी राज्याची नि निर्मिती या मुख्य संकल्पनेखाली किंवा अंतर्गत या मार्गदर्शक तत्त्वांचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या भागातील कलम छत्तीस ते एक्कावन्न दरम्यान करण्यात आलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारतीय घटनेतील कलम तीनशे चाळीस अनुसार खालीलपैकी कोणत्या वर्गाच्या स्थितीत सुधारणा घडून आणण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी राष्ट्रपती आयोगाची रचना करू शकतात उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग या वर्गाच्या स्थितीमध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे चाळीस अनुसार उपाययोजना सुचवण्यासाठी आयोगाची स्थापना करू शकतात उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न भारताच्या घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे डॅश डॅश या दिवशी सुरू झाली होती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी घटना समितीचं पहिलं अधिवेशन दिल्लीत सुरू झालं होतं आणि यावेळी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची या घटना समितीच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती आणि त्यानंतर अकरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती पुढचा प्रश्न भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय डॅश डॅश या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे हा प्रश्न तला दोन हजार पंधरा साली धुळे जिल्हा तलाठी भरती परीक्षेमध्ये विचारला होता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा भाग आहे असा निर्णय दिला होता खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्काशी संबंधित तरतुदींमध्ये दुरुस्त्या करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चोवीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे एकाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या चोवीसव्या घटनादुरुस्तीनुसार मूलभूत हक्कांशी संबंधित तरतुदींमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार भारतीय संसदेस प्राप्त झालेला आहे भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारताचा महान्यायवादी हा भारत सरकारचा कायदेशीर सल्लागार असतो पुढचा प्रश्न राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कलम चोवीस भारतीय राज्यघटनेतील कलम चोवीसनुसार चौदा वर्षाच्या आतील मुलामुलींना खाणी व त्यासारख्या धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कॅबिनेट मिशन मे एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये जाहीर झालेल्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार भारतीय घटना समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे नेक्स्ट उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती आहे उत्तर नाय... आहे, आहे पर्याय क्रमांक दोन बासष्ट वर्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश त्यांच्या वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत न्यायाधीशपदावर राहू शकतात उच्च न्यायालयाचं आहे बासष्ट वर्ष जर सर्वोच्च न्याय न्यायालयाकडे गेलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं निवृत्तीचं वय पासष्ट वर्ष सिक्स्टी फाईव्ह इयर्स आहे आणि उच्च न्यायालयाचं आहे पर्याय क्रमांक दोन बासष्ट वर्ष पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी अंतर्गत अशांततेच्या कारणावरून भारतात प्रथमच आणीबाणी पुकारली गेली उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षी प्रथमच भारतामध्ये अंतर्गत अशांततेच्या कारणावरून आणीबाणी जाहीर करण्यात आली होती पुढचा प्रश्न घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीनशे सत्तर भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तरनुसार जम्मू काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न उपराष्ट्रपतींची निवडणूक लढविण्यास पात्र ठरण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पस्तीस वर्ष उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि राज्यपाल या तीनही पदांची निवडणूक लढवण्यासाठी त्या उमेदवाराचं वय पस्तीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे हे झालं उपराष्ट्रपती राष्ट्रपती आणि राज्यपाल पस्तीस वर्ष जर राज्यसभा सदस्य आणि विधानपरिषद सदस्य विचारलं तर त्यांचं वय लागतं तीस वर्ष आणि त्यानंतर लोकसभा विधानसभा आणि मुख्यमंत्री पंतप्रधान यांचं विचारलं तर त्यांना लागतं पंचवीस वर्ष म्हणजे लोकसभा सदस्य विधानसभा सदस्य मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना पंचवीस वर्ष राज्यसभा सदस्य आणि विधानसभा सदस्य यांना तीस वर्ष आणि राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांना लागतं पस्तीस वर्ष लोकसभेची अधिकतम सदस्यसंख्या किती असू शकते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाचशे बावन्न लोकसभेची जास्तीत जास्त सदस्यसंख्या ही पाचशे बावन्न एवढी असू शकते पुढचा प्रश्न कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे अडुसष्टनुसार भारतीय संसद घटनादुरुस्ती करू शकते भारतातील भाषिक तत्त्वानुसार निर्माण झालेले पहिले राज्य कोणते उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेश एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन या दिवशी भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं भारतातील पहिलं राज्य आहे आंध्र प्रदेश महाराष्ट्र हे या भाषावार प्रांतरचनेनुसार निर्माण झालेलं भारतातील चौदावं राज्य आहे पहिलं आहे आंध्र प्रदेश पुढचा प्रश्न दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणसत्तरव्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालेल्या एकोणसत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा प्राप्त झालेला आहे संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागविता येतो उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आकस्मितता निधी नेक्स्ट केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यास व अध्यक्षास गैरवर्तणुकीच्या कारणासाठी पदावरून दूर करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत तथापि सदर डॅश घटनाकलम डॅशडॅशमधील तरतुदींचे पालन करणे अगत्याचे ठरते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीनशे सतरा एक पुढचा प्रश्न प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या अविधान आहे राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मानले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही आणि ब विधान आहे लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते आणि क विधान आहे मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे यातलं आपल्याला बरोबर विधान किंवा विधाने निवडायचे बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक एक फक्त अ व ब हे विधान बरोबर आहे म्हणजे राज्यसभेमध्ये मांडलेलं परंतु लोकसभेत न मांडले गेलेलं विधेयक लोकसभा जर भंग झाली तर निष्कासित होत नाही हे विधान हे विधान बरोबर आहे आणि ब विधान आहे लोकसभेत पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक लोकसभा भंग झाल्यानंतर निष्कासित होते आणि क विधान जे आहे ते विधान चुकीचं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक फक्त अ व ब बरोबर पुढचा प्रश्न कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्याण्णववी डिसेंबर दोन हजार तीनमध्ये ब्याण्णव्या घटनादुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये बोडो संताली मैथिली लडाकी या चार भाषांचा समावेश केल्याने आता भारतीय भाषांची संख्या एकूण बावीस झालेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ब्याण्णववी नेक्स्ट कोणत्या घटक राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही ऑप्शन आहेत महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आणि यापैकी नाही याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात गुजरात या राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वामध्ये नाही विधान एखाद्या राज्यामध्ये परिषद असावी किंवा नसावी हे ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेतील कलम एकशे एकोणसत्तर वन सिक्स नाईननुसार संबंधित राज्याच्या विधानसभेला असतो आणि सध्या किंवा स्थितीमध्ये भारतातील बिहार जम्मू काश्मीर कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या सात राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वामध्ये आहे पुढचा प्रश्न लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बारा वाजता हा शून्य प्रहर काय तर लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना साधारणतः लोकसभेचं कामकाज सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू असतं त्या अधिवेशनामध्ये चर्चा करायचे मुद्दे यापूर्वीच लोकसभा अध्यक्षांना सांगितलेलं असतात म्हणजे त्याची पूर्वकल्पना अध्यक्षांना दिलेली असते परंतु कोणतीही पूर्वकल्पना न देता महत्त्वाच्या किंवा काही तातडीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी हा शून्य प्रहर हे एक साधन आहे लोकसभेच्या सदस्यांना उपलब्ध करून देण्यात आलेलं आणि हा शून्य प्रहर हा बारा वाजता सुरू होतो बारा ते एक या कालावधीमध्ये हा शून्य प्रहर असतो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या पदाचा संविधानात उल्लेख नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उपपंतप्रधान उपपंतप्रधान या पदाचा भारताच्या संविधानामध्ये उल्लेख नाही पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीसाठी अर्ध्या राज्यांच्या विधानसभेच्या मान्यतेची आवश्यकता असते एक राष्ट्रपतींची निवड दोन राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व तीन घटनेतील सातवी अनुसूची उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वरील तिन्ही म्हणजे एक दोन आणि तीन या तीनही बाबींसाठी घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेला भारतातील जवळपास किंवा कमीत कमी अर्ध्या राज्यांच्या विधानसभेची मान्यता घ्यावी लागते उत्तर होईल पर्याय क्रमांक एक जी पर्याय तीन दिलेला आहे घटनेतील सातवी अनुसूची ही आहे केंद्रसूची राज्यसूची आणि समवर्ती सूची याबाबतच्या तरतुदी संदर्भातील पुढचा प्रश्न घटनादुरुस्तीची सुरुवात कोठून होऊ शकते उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लोकसभा किंवा राज्यसभा घटनादुरुस्तीची सुरुवात ही लोकसभा किंवा राज्यसभेमधूनच होऊ शकते भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार कलम एकवीस अ दोन हजार दोन साली झालेल्या शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनुसार सहा ते चौदा वर्ष वयोगटातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद भारतीय राज्यघटनेतील कलम एकवीस अमध्ये करण्यात आलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार कोणाला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपतींना युद्ध घोषित करण्याचा व समाप्त करण्याचा अधिकार आहे <सथी> पुढचा प्रश्न एकूण लोकसभेच्या सदस्य संख्येच्या किती टक्क्यापेक्षा जास्त एवढी मंत्र्यांची संख्या असता कामा नये उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंधरा म्हणजे लोकसभेमध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांच्या फक्त पंधरा टक्के एवढीच मंत्र्यांची जास्तीत जास्त संख्या असायला पाहिजे पुढचा प्रश्न भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकदाही नाही भारतामध्ये आतापर्यंत एकदाही आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही आर्थिक आणि संदर्भात भारतीय राज्यघटनेतील कलम आहे कलम तीनशे साठ पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकार नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक खाजगी मालमत्तेचा मालमत्ते अधिकार भारतीय राज्यघटनेनुसार खाजगी मालमत्ते मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इंग्रजी भारतीय राज्यघटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या बावीस भारतीय भाषांमध्ये इंग्रजी या भाषेचा समावेश नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ऑप्शन आहेत मतदान करणे सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण करणे कर भरणे आणि सार्वजनिक वाहतुकीचे नियम पाळणे यातलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सार्वजनिक मालमत्तांचे रक्षण करणे या मूलभूत कर्तव्याचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे पुढचा प्रश्न केंद्र आणि घटक राज्यांच्या संबंधासंदर्भात बहुतांश तरतुदी भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश भागामध्ये आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अकराव्या केंद्र आणि घटक राज्यांच्या संदर्भातील बहुतांश तरतुदी या भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या भागामध्ये आहेत